त्यामुळे लस मिळत नाहीये. मुंबई पोलिसांच्या शिवाजी पार्क पोलिसांनी एक अनोखी गांधीगिरी केली आहे. त्यांनी संचारबंदी असतानाही शिवाजी पार्कमध्ये फिरायला येणाऱ्या लोकांना तब्बल तासभर उभं करून ठेवलं. इतकंच नव्हे तर डॉक्टरांचं मार्गदर्शन सुद्धा ऐकायला लावलं आणि नंतर समजूत घालून सोडून दिलं. संचारबंदी असूनही अनेक जण असे आहेत की जे शिवाजी पार्क इथे फिरण्यासाठी येतात, त्यांना अटकाव करण्यासाठी ही अनोखी शक्कल लढवण्यात आली आहे. पोलिसांच्या या गांधीगिरीचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांनी. आज शिवाजी पार्क पोलीस स्टेशनच्या वतीने जे लोक इथे वॉक करत होते सगळ्यांना एका ठिकाणी गोळा करण्यात आलं आणि डॉक्टरांनी आज त्यांना सल्ले दिलेले. नेमकं डॉक्टरांनी काय सांगितलं आपण डॉक्टरांकडनं जाणून घेऊया. नमस्कार डॉक्टर, इथे आलेल्या सगळ्या लोकांना आज तुम्ही काय सांगितलं, विशेषतः पोलीस आणि तुम्ही असं संयुक्त विद्यमान जनजागृती करण्याचा कार्यक्रम करत आहात, काय काय तुम्ही आज सांगितलं इथे आलेल्या लोकांना? पहिली गोष्ट म्हणजे माझं नाव डॉक्टर दिनेश साळगावकर, मी गायनेकोलॉजिस्ट आहे आणि याच एरियाचा रहिवाशी, गेली 60 वर्ष आम्ही इथेच राहतो आणि आमचं कार्य आहे बरंच. तर खास करून आम्ही म्हणजे हा पोशाख दिसतो म्हणजे वॉकला आलेलो म्हणून नाही, पण जनरली जनजागृतीमध्ये असंच आमचं म्हणजे कार्य आहे. इकडे चालू असतं लोकांना समजवण्याचं, त्यांना काय काय गोष्टी त्या अगदी म्हणजे गृहीत धरून चालतात तर त्याप्रमाणे आम्ही त्यांना ॲडवाईस करतो आहे की बाबा हे जे इन्स्पेक्टर कसबे साहेब आहेत आपले सिनियर पी आय शिवाजी पार्क पोलिसांचे, त्यांनी आम्हाला दोघांना खास या कामासाठी जरा, हे डॉक्टर दुबेवर आहेत माझे मित्र, कायद्याप्रमाणे आणि अदरवाईज हा स्प्रेड होऊ नये व्हायरस, त्यामुळे जी गर्दी होऊ नये त्यामुळे आम्ही त्यांना सांगितलं की थोडे दिवस तुम्हाला थांबायचं आहे. आपले CM साहेब उद्धव साहेबांनी जे अनाऊन्स केलेलं आहे की 15 मेपर्यंत तुम्हाला थोडं थांबायचं आहे, आम्ही त्यांना सांगितलं तुम्ही काय वेगळे नाही आहात, मला पण यायचं आहे इथे, मला पण वॉकला यायचं आहे, मला फिरायचं आहे, पण आम्हीच स्वतः असं कायदा मोडून चालत नाही, त्यामुळे मी तुम्हाला सांगतो की मी तुमच्यातलाच आहे पण तुम्ही थोडे दिवस थांबा, कारण की तुम्हाला सगळं येणार, कारण हा व्हायरस जो स्प्रेड होतो आहे एवढी कंडिशन वाईट आहे की एखादा बॉडी बिल्डर 34 वर्षाचा आता परवा एक्सपायर झाला. सर आज एक वेगळी जनजागृती तुमच्या माध्यमातून आणि डॉक्टरांच्या मदतीनं तुम्ही केलेली आहे. पहिल्यांदा जेव्हा तुम्ही लोकांना ताब्यात घेतलं असेल नक्कीच थोडेसे घाबरले असतील, काय त्यांची प्रतिक्रिया होती आणि इथून जाताना मात्र सगळेजण निवांत आणि शांत होऊन गेलेत, काय म्हटलं या 10-15 मिनिटात घडलं? आम्ही काय करतो, आम्ही गेले 10-15 दिवस झाले, रोज आम्ही हे जे फिरणारे आहेत यांना थांबवतो, थोडा वेळ बसवतो, समजून सांगतो की बाबा हे शासनाचे नियमांचं तुम्ही पालन करणं गरजेचं आहे, संचारबंदी आहे, त्यांना समजावतो, थोडा वेळ बसवतो, वॉर्निंग देतो आणि आम्ही नंतर सोडून देतो. तर सुरुवातीच्या स्टेजला जी गर्दी असायची त्या मानाने आता खूप कमी होत आलेली आहे. आज थोडेसे परत दिसायला लागल्यामुळं आम्ही पुन्हा तशी कारवाई केलेली आहे. आम्ही सकाळ संध्याकाळ फिरत असतो, आमच्या गाड्या कंटिन्यू फिरतात, अनाऊन्समेंट करतात आणि जागृती करतात. बऱ्याच वेळा असं होतं, आता जे मिळालेले लोक आहेत ते यापूर्वी आलेले नसतील 10-15 दिवसात, त्यामुळे ते आलेले आम्ही लोकांना सांगितलं तर ते घरी जातात सांगतात आणि त्यामुळं फरक बऱ्यापैकी पडत आहे. पण ही काही पोलीस कारवाई म्हणायची की जनजागृती मोहीम म्हणायची आहे? ही जनजागृती पण आहे आणि कारवाई पण आहे. आम्ही त्यांना समजून पण सांगितलेलं आहे आणि महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 68 प्रमाणे आम्ही त्यांना ताब्यात घेतलेलं आहे. 1 तास जवळपास आम्ही त्यांना ताब्यात ठेवलेलं आहे आणि नंतर समज देऊन सोडलेलं आहे. आणि लोकांनीही थोडंसं समजून उमजून वागण्याची सुद्धा गरज नक्कीच निर्माण झाली आहे. प्रजाजनी तरुण पेडणेकरचा प्रणाली कापसे, News 18 लोकमत, मुंबई. राज्यातल्या इतर भागातलाही आढावा घेऊयात एका छोट्याशा ब्रेक नंतर. पात्रा News 18 लोकमत.